एक मिनिट हा, हॅलो, आदरणीय दग्नेश, प्रेम करणारे आपण सर्वजण आणि उपस्थित कोळेकर दाम्पत्य, या प्रसंगी मी एवढंच म्हणू इच्छितो की डॉक्टर कोळेकरने आमच्या गावी बरेचसे आयुष्यातले 5-10 वर्ष काढले. त्यावेळेस कुठं समजलं की आम्हाला माणसाचेही डॉक्टर असतात हे मी पाहिलं होतं, परंतु खऱ्या अर्थाने मुक्या जनावरांचे डॉक्टर असतात हे खऱ्या अर्थाने आम्हाला कोळेकर साहेबांच्या माध्यमातून कळलं. कारण पशुधन अधिकारी म्हणून ज्यावेळेस ते आमच्या गावी रुजू झाले त्यावेळेस मुक्या जनावरांची भाषा ओळखून आयुष्यात त्यांना काय पाहिजे हे जाणणारे उत्तम डॉक्टर म्हणजे कोळेकर डॉक्टर साहेब. म्हणून मी तर म्हणतो की माणसावर प्रेम करणारे डॉक्टर अनेक पाहिले असतात, परंतु खऱ्या अर्थाने जनावरांच्या संवादात राहून एक पशुच्या संपर्कात असून सुद्धा माणसाने माणसुनुसकी कमवलेले हे डॉक्टर कोळेकर साहेब एक असे असतील असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून आपण डॉक्टर कोळेकर साहेब आपण जर सेवानिवृत्त होत असाल असं असेल तर आम्हाला खरोखरच खंत वाटत आहे. तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण आतापर्यंत तुम्हाला स्वतःच्या फॅमिलीसाठी वेळ देता आला नाही, कुटुंबासाठी वेळ देता आला नाही. कुटुंबाच्या सदस्याची माफी मागून मी म्हणतो की ज्यांनी आतापर्यंत आयुष्यात पशुधन हेच माझं कुटुंब आहे असं समजून जी सेवा केली ती सेवा फार मोठी आहे. म्हणून आता येणारा पुढचा काळ हे कुटुंबासाठी निश्चितच देतील, परंतु आम्हाला कुणी खंत वाटणार आहे की आमच्या पशुधनासाठी एक चांगला डॉक्टर आम्ही गमवला. आम्ही आता त्यापासून दूर झालो, परंतु मला निश्चित खात्री आहे की आम्ही ज्या ज्या वेळेस डॉक्टर कोळेकरला हात देऊ त्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला उपस्थित राहून आम्हाला सेवा देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. म्हणून पुन्हा एकदा आपलं वैवाहिक पुढले आयुष्य सेवानिवृत्ती झाल्यानंतर जे पुढलं खरं आयुष्य असतं ते खरं डॉक्टर साहेब एकांतपणाचं असतंय. वाटतंय माणसाला आपण सेवानिवृत्त झालो कुटुंबाला वेळ देऊ, पण मला माझ्या जवळच्या मित्रापासून जे सांगण्यात आलं की पुढं जीवन हे फार कठीण असतंय असं सांगण्यात येतंय. कारण ज्या माणसाला माणसात राहण्याची सवय असते डॉक्टर तुम्हाला तर माणसातही राहण्याची सवय जनावरात राहण्याची सवय. म्हणून पुढचा काळ तुम्हाला निश्चित ही असेल. म्हणून मी सांगतो की आपण घेतलेलं सेवाव्रत ही सेवानिवृत्त झाला तरी आपण चालू ठेवावे असे अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य लागो, आरोग्य गेला हो, हीच शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. कोळेकर वहिनी, या कार्यक्रमाला असे परिचित अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचे नावं घेत बसतो तर कार्यक्रमाला विलंब होत चाललेला आहे, त्याच्यामुळे मी सर्वांचे नावं घेत नाही. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्व मान्यवर, डॉक्टर कोळेकरांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. माझं असं व्यक्तिगत मत आहे की कोळेकर सेवानिवृत्त झालेले नाही, ते नोकरी निवृत्त झालेले. नोकरीतून सेवेतून ते कधीच निवृत्त होणार नाही, कारण मुळात अत्यंत सेवावृत्ती सेवाभावी वृत्तीचा हा माणूस आहे. एक सामाजिक बांधिलकी प्रखर सामाजिक बांधिलकी ठेवून शासकीय सेवेतही कसं काम करता येतं हे डॉक्टर कोळेकरांच्या रूपाने मी फार जवळून बघितलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून माझा लातूरमध्ये आल्यानंतर अनेक वर्षापासून माझा त्यांचा अतिशय जवळून घनिष्ठ असा जीवलग मित्र या नात्याने संबंध आला. माझ्या व्यक्तिगत कामातही त्यांनी अनेक वेळा मला सहकार्य केलेलं आहे.
परवाच माझ्या चिरंजीवांचं लग्न झालं. त्या लग्न समारंभात कुटुंबातला एक घटक म्हणून कोळेकर राबत होते आणि सगळी कामं म्हणजे त्यांचं मोठेपण, मी एक अधिकारी आहे शासकीय सेवेमध्ये, हे सगळं विसरून घरचा माणूस असल्यासारखं ते लग्नामध्ये राबत होते. म्हणजे हा माणूस स्वतःच्या डोक्यातली जी काही खुर्ची आहे ती बाजूला ठेवून समाज उभं करण्यासाठी, माणसं उभं करण्यासाठी हा सातत्याने धावत प्रयत्न करत असतो. आम्ही काही मित्रांनी मिळून, कोळेकरी त्यात आहेत, 30 वर्षापासून माध्यम नावाची एक संस्था चालवतो आणि माध्यमचा एक आधारस्तंभ म्हणून डॉक्टर कोळेकरांकडे आम्ही पाहतो की ज्या हिरिरीनं आम्ही ती संस्था काढली, ज्या भूमिकेतून ती संस्था काढली, त्या भूमिकेतून कोळेकरांनी सुद्धा त्या संस्थेच्या भोवती स्वतःची वंजळ धरली. ती संस्था कुठेही कमी पडू नये, अनेक मान्यवर, महाराष्ट्रातल्या अनेक मोठमोठ्या मान्यवरांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. त्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम असतील, पद्मश्री, त्याच्यानंतर पद्मश्री सिंधुताई सपकाळ असतील, अनेकांच्या मुलाखती आम्ही, जाहीर मुलाखती घेतल्या. त्या सर्व कार्यक्रमामध्ये कोळेकर सातत्यानं अग्रभागी होते. खांद्याला खांदा लावून कसं काम करायचं आणि जे पदाधिकारी आहेत, जे आपले मित्र आहेत, त्यांना न दुखावता स्वतःचा कार्यभाग कसा साधून घ्यायचा, असं एक अजब रसायन त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी या सत्कार समारंभ, मी आपल्या सर्वांच्या वतीनं बोलतो आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी उभा आहे की सेवानिवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे, म्हणजे पुन्हा मी तो शब्द चुकून वापरला, सेवानिवृत्ती नव्हे, नोकरीनिवृत्त झाल्यानंतरचं जे उर्वरित आयुष्य आहे, त्या उर्वरित आयुष्यात या दाम्पत्याला अतिशय समाधानाने या दाम्पत्याची वाटचाल व्हावी. वैवाहिक जीवन त्यांचं जे आहे ते खऱ्या अर्थानं आता सुरू झालेलं आहे. आत्तापर्यंत ही सगळी समाज हे त्यांचं कुटुंब होतं, आता खऱ्या अर्थानं स्वतःच्या कुटुंबाकडे ते लक्ष देऊ शकतील, जास्तीत जास्त वेळ वहिनींना देतील. वहिनींची तक्रार आहे, मला कधी त्यांनी वेळ दिला नाही, बरोबर आहे ना. त्यामुळं त्याही सेवेत आहेत, नोकरीमध्ये आहेत, परंतु त्यांचीसुद्धा आता इथून पुढं त्यांचा अधिक सहवास, कोळेकरांना अधिक कुटुंबासाठी आपला वेळ देता येईल. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांचं उर्वरित जीवन हे अत्यंत सुखाचं, समाधानाचं, शांततेचं आणि लोकसेवेमध्ये. असं आहे की कोळेकरांना आत्तापर्यंत सकाळपासून हा ग्रस्थ इतका अस्वस्थ असतो, सकाळपासून भटकत असतो. मोटार सायकल आणि कोळेकर हे रसायन आहे, हे कधीच वेगळं करता येणार नाही. मोटरसायकल पहाटे आम्ही फिरायला जातो, मॉर्निंग वॉक, ती मोटरसायकल घेऊन माझ्याकडे यायची, त्यांच्या मोटरसायकलवर बसून आम्ही मॉर्निंग वॉक करायचो. म्हणजे अशा पद्धतीनं कोळेकरांनी समाज जीवनामध्ये, म्हणजे मी असेल किंवा आपल्यापैकी अनेक जणांना तो अनुभव असेल, की हा माणूस अतिशय जीवापाड प्रेम करणारा, एकदम माणूस आपला आहे असं म्हटलं की त्याच्यावर जीव ओवळून टाकणारा डॉक्टर कोळेकर ज्यांनी बघितला आहे त्यांना माझ्यापेक्षा ते जास्त कळले. आणि म्हणून माझ्या प्रार्थनेमध्ये ते शक्ती अशी आहे की त्या शक्तीमध्ये दुआव में मेरी वो असर है की सदा खुश रहेगी तेरी जिंदगानी, कभी गम न होगा, कभी गम न होगा, रहेगी तुझ पर खुदा की भी मेहरबानी, ये चांद तारे तुझे चाहते हैं, न आने देंगे कभी परेशानी, तेरे दिल के जख्मों को मैं ले रहा हूँ, रहने दो इतनी तो बस निशानी. कोळेकर आपण आनंदात रहा, सुखात रहा आणि तुमच्याबरोबर समाधानाचे सहजीवन, समाधानाचं जे जीवन आहे मैत्रीचं, ते जीवन आम्हालाही मिळावं आणि आमचंही जीवन समृद्ध व्हावं अशी मी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा डॉक्टर कोळेकरांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझी जागा घेतो. नमस्कार. आपल्यासारखे ज्येष्ठ पत्रकाराने ज्या काव्यमय पंक्तीमार्फत आणि ज्या पंक्तीतून कोळेकर सरांचं जे व्यक्तिमत्व उघड केलं त्याला नक्कीच तोड नाही. आपलं मनपूर्वक स्वागत. आप बोलिए, आप बोलिए, आप बोलिए.
सिद्धेश्वरजी स्वामी डॉक्टर कोळीकर साहेबांचा सत्कार करत आहे. बाळासाहेब कृष्णाजी काळे माननीय सरपंच व त्यांचा मुक्त अध्यक्ष बिजू यांनी डॉक्टर कोळीकर साहेबांचा सत्कार स्वीकारावा. हा रेडी समोर ज्यावेळी सत्कार मूर्तींचा सत्कार होईल त्यावेळी सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण काळ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करूया. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. चल घे बुके कुठे प्रोफेसर जाधव सर हा डॉक्टर कोळीकर सरांचा सत्कार करत आहे. अभियंता निकम साहेब यांच्यातर्फे डॉक्टर कोळीकर सरांचा सत्कार होता. आगमन झालेलं आहे त्यांचं कोळीकर परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. श्री ज्ञानदेव नरोडे साहेब यांच्यातर्फे डॉक्टर कोळीकर यांचा सत्कार होतो. टॉपिक सर थोडं मागे सर हा रेडी समोर हा समोर का सर ओके सर तुम्ही या पुढे द्या सर थोडस पुढे हा ओके रेडी समोर सर समोर ते लातूर नगरीचे नाथनगर येथील नगरसेवक राजेंद्र इंद्रे साहेब यांचंही आगमन झालं.
या ठिकाणी पुणेकर साहेबांचं सत्कार करत आहेत. माननीय खामगर सर हे पण या ठिकाणी आगमन झालेले आहेत. खामगर सर एक डॉक्टर पुणेकर साहेबांच शुभारंभ. सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती आहे या ठिकाणी आता शेवाल कृती सोहळ्यांचे श्रीमान डॉक्टर पुळेकर साहेबांचा व ताईंचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. तर कृपया तुम्ही त्याशिवाय सत्कार करण्यासाठी येऊ नये. कार्यक्रमात अजूनही ज्या व्यक्ती जे पाहुणे येत आहेत त्या सर्व मान्यवरांचं कोळेकर परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक डॉक्टर बोरगावकर सर यांचं आगमन झालेलं सत्कार होत आहे. थोड थोडे बनी थोड थोडे आपण सर्वांनी स्वागत करायचं. काळ्यांच्या घरी आपण स्वागत करायचं. मंचावरती आगमन झालेल्या सर्व पुण्यांचं कुळेकर परिवारांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. ज्या सोसायटीमध्ये ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्या परिसराच्या नागरिकांनी आपल्या सेवाभूतीसाठी येणं आणि आपला अशा प्रकारे यथोचित सत्कार आणि सन्मान करणं हीच त्यांच्या सामाजिक जीवनाची पावती आहे असं मला वाटतं. हा रेडी समो दादा थोडं मागे या. वेट ज्या परिवाराच्या सहवासाने ज्या परिवाराच्या सहकार्याने डॉक्टर कोळेकर साहेब
त्यांच्या 26 वर्ष सेवेचा कार्यकाळ पूर्ण करू शकले असे त्यांचे कुटुंबीय आता म्हणजे या ठिकाणी लातूर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शिंदे साहेब यांचे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. मॅडम तुम्ही इथे डॉक्टर दुर्गेजी बोला सर. पशुसंवर्धन उपायुक्त तसेच नाही पुढे या थोडस या पुढे कुळेकर साहेबांच्या परिवार योजनेचे स्वागत. हा समोर स्माइल वेट पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर श्रीधरजी शिंदे साहेब डॉक्टर कुळेकर साहेबांचा इतुचित सत्कार संपन्न होत आहे. तसेच डॉक्टर नागरकोजे साहेब साहेब हे डॉक्टर कुळेकर साहेबांचा सत्कार करत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित आवडून असलेले डॉक्टर किशोरजी माने हार्दिक सावकर तसेच माननीय डॉक्टर बुलटी मॅडम कोळेकर परिवारातर्फे सत्कार सर या साईड ने हा ठीक आहे समोर सर समोर ओके सेवा पूर्तीच्या छोटे खाली कार्यक्रमानिमित्त आमच्या कोळेकर परिवाराच्या नियतीला मानून आपण भरभरून साथ दिला त्याबद्दल मी प्रथमतः शब्दसून आणि आपलं स्वागत करतो. आजचा हा प्रसंग दगडे साहेबांनी कवी खुशी कवी गम दाताळ साहेबांनी बोलले आता माझ्याबद्दल ॲडव्होकेट श्रीजी दाताळ साहेब आपणही माझ्याबद्दल दोन शब्द बोललात बोलण्याची खूप इच्छा आहे. प्रत्येक आहे मी आता सध्या भाऊक झालेला आहे वेळ झालेला आहे आता तुम्ही जमलात तर त्याला 2 मिनिटं पशुधन खात्याचे माझे पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे ऑफिसचे सर्व अधिकारी वर्ग आणि माझे सहकारी महिला बांधव बहीण या ठिकाणी आले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर श्रीधर शिंदे साहेब पण या ठिकाणी आले डॉक्टर मुकुंदराव साहेब आणि सर्वच माझे पशुधन खात्यातले सर्व वरिष्ठ अधिकारी मी तुमचा अशा ऋणी आहे. तर या छोट्याखाली कार्यक्रमामध्ये आभाळ आहे पाऊस आहे असं असताना आपण घरदार सोडून अशा कार्यक्रमामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह झाला त्यामुळे मी परत एकदा आपला मी आभारी आहे. सर्व्हिस काळामध्ये अनेक प्रसंग येतात काचाचं भांडं असतं आणि कधी तडाजेल सांगता येत नाही. या काचाच्या भांड्याला सांभाळता सांभाळता 26 वर्ष कमळा निघून गेली मला कळाली. पण या काचाच्या भांड्याच्या भोवताली जे रिंग असते जे कवच असते जे आपलेपणाचं जे आधारस्तंभ असते ते असे म्हणजे आधारस्तंभ लोक असतानाही मी त्यांच्या कानावर एकही गोष्ट माझ्या सर्व्हिस काळाबद्दल वीक पॉईंट सांगितला नाही किंवा गेला नाहीची मी दक्षता बाळगेला. आणि हे गाव ग्रामीण भागातला 4 भावातला छोटा भाऊ मी माझं वडिलांचा छात्र जर सांगायचं दंड असेल म्हणजे तर मी आईच्या
चार महिन्याचा उद्धरत असताना माझे वडील गुजरले, त्यांचा फोटोही मला पाहायला मिळत नाही. मला चार भाऊ आहेत, मी चौथा आहे. ते आता म्हटल्याप्रमाणे कामाच्या भीतीपोटी शिक्षण घेऊन घेत 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 मी इथपर्यंत आलो. दहावीची फी सुद्धा मला डॉक्टर पंचाळून वारले, माझ्या गावचे ग्रामस्थ, त्यांनी फी भरले. आणि बारावीची एक डॉक्टर आपलं कोकरे सेवन के पी कोकरे पंच समितीत अकाउंटंट होती, गेलं गेलं त्याने भरले. अगदी बस स्टँड स्टँडवर बसलो. त्यावेळीची फी तर आमचे कोळेकर साहेब आहेत, तिथं कृषी कोकरे साहेब पण आलेत डिप्टी कलेक्टर. त्यांनाही मी सांगतो की फी भरायचं म्हणलं त्या काळात 150-200 काय तर असायची बोर्डाची, पण पैसे भरायला नसल्यामुळे ती फीची जी लेट फी जी असते रोज 10 रुपये प्रमाणे ती फी 300-350 400 रुपये बसायची. पण ती कुठून तरी असं असा प्रसंग होता. अशा प्रसंगामध्ये निश्चितपणे तो प्रसंग, ती अवस्था, ती सर्व परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून तात्काळ साहेब निश्चितपणे तुमच्या गावामध्ये चांगलं काम करण्याचा 26 वर्षामध्ये सुद्धा माझ्या अधिकारी वर्गीत आहेत सर्व अतिशय तन मन धनानं मी पशुपालकांना ग्रामीण भागातल्या युवकांना आमच्या कन्येनं म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बोरोबाबा साहेब साक्षीला आहेत. गावोगाव आम्ही दूध डेऱ्या चालू करण्याचं काम केलं, दुग्ध व्यवसाय धोरणकृती वाढवण्याचं काम आम्ही लातूर तालुक्यात केलं. आणि असे एक ना दोन तुमच्या टी व्हीच्या समोर बोलतो या पात्र साहेब नमस्कार. तर कमीत कमी 2 डझन 3 डझन 4 डझन सुद्धा लोक चांगली शिकली माझ्या डोळ्यासमोर आहे की ते चांगले व्यवसाय उद्योजक दुग्ध व्यवसाय झालेले करून आलो. तो एक मला त्याच्यातला आनंद आहे भाऊ. जास्त या ठिकाणी बोलू शकत नाही कारण वेळ झालेली आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या विनंतीला मागून इथंपर्यंत आला, त्यामुळं मी परत एकदा आपल्या सर्वांच्या उपस्थितांचं आमच्या कोळेकर परिवाराच्या तर मी वैयक्तिक आपल्या सर्वांचा मी आभारी आहे.